व्हॉट्सअपचं भारतातील अस्तित्व सध्या धोक्यात आलंय आजच्या घडीला भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर व्हॉट्सअपचा वापर केला जातो प्रत्येक व्यक्तीच्या मोबाईलमध्ये आपल्याला व्हॉट्सअप पाहायलाच मिळतं यामध्ये मुख्यतः भारतातील राजकीय पक्ष फेसबुक आणि व्हॉट्सअपसारख्या सोशल माध्यमांचा प्रचारासाठी मोठ्या प्रमाणावर वापर करत आहेत आणि हा वापर आता गैरवापरात बदलत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय लोकसभा निवडणुका तोंडावर आहेत आणि राजकीय पक्ष अशा पद्धतीने मतदारांची भूल करण्यासाठी व्हॉट्सअपचा गैरवापर करत राहिले तर भारतात व्हॉट्सअप बंद होण्याची शक्यता आहे याबाबत व्हॉट्सअप कार्यकारिणीने मोठा निर्णय घेतला असून परिस्थिती हाताबाहेर गेल्यास व्हॉट्सअप बंद केलं जाणार आहे व्हॉट्सअपने पक्षांची नावं देण्यास नकार दिला असला तरी पक्ष कार्यकर्ते प्रचार मोहिमेसाठी मतदारांमध्ये खोट्या बातम्या पसरवतात त्यामुळे हा एक संदेश वाहन नसून प्रचार माध्यम बनलं असल्याचं व्हॉट्सअपकडून सांगण्यात आलं मेसेजिंग ऍप हे निवडणुकींच्या दरम्यान प्रचाराचं प्रमुख साधन बनत चाललंय ज्याचा उपयोग सत्तारूढ भारतीय जनता पार्टी म्हणजे भाजप त्याचबरोबर विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर केल्या यामध्ये मुख्यतः एकमेकांना खोट्या बातम्या पसरवण्याचं काम केलं जातं खरं तर व्हॉट्सअप हे चांगल्या गोष्टी पसरवल्या जाव्यात लोकांना एकमेकांशी संपर्क साधता यावा या हेतूने आम्ही व्हॉट्सअपची निर्मिती केली आणि राजकीय के पक्षांनाही ते वापरण्याची अनुमती देण्यात आली परंतु या सेवेचा चुकीचा वापर थांबवला नाही तर या सेवेवर भारतात बंदी येऊ शकेल असं मत काल वॉग व्हॉट्सअपचे कम्युनिकेशन प्रमुख यांनी पत्रकारांना सांगताना व्यक्त केलं खर तर भारतात लोकसभा निवडणुका या मे महिन्यापर्यंत चालणार आहेत भारतात प्लॅटफॉर्मची आव्हानं काही नवीन नाही आहेत दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकींच्या दरम्यान सुद्धा सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात आला आणि तेव्हापासूनच राजकारणासाठी वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सअपवर प्रश्नचिन्ह उभं राहिले जर आपण व्हॉट्सअपचा वापर पाहिला तर आपण बघू शकतो की व्हॉट्सअपमध्ये जगभरात एक पाच अब्ज सक्रिय वापरकर्ते आहेत यामध्ये दोनशे दशलक्षपेक्षा अधिक वापरकर्त्यांसह भारत हा व्हॉट्सअपचा सर्वात मोठं मार्केट असलेलं आपल्याला पाहायला मिळतं डिसेंबरमध्ये राजस्थानमध्ये ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी रॉयटर्सच्या रिपोर्टरला सांगितलं की डझनभर व्हॉट्सअपचे ग्रुप आपण प्रचारासाठी तयार केले होते जर आपण पाहिलं तर व्हॉट्सअप दर महिन्याला खोटे आणि चुकीचे मेसेजेस पसरवणाऱ्या तब्बल वीस लाख अकाउंटवर बंदी घालतात व्हॉट्सअपचं हे पाऊल नक्कीच राजकीय पक्षांच्या डोक्याला त्रासदायक ठरणार आहे व्हॉट्सअप बंद झालं तर पुढचा पर्याय काय असेल यावर नक्कीच विचार करावा लागणार आहे